त्या संदर्भात लवकरच मी पक्षप्रमुखांशी बोलतोय आता जरा वेळाने. पण काल त्यांच्या मनात होतं की नागपुरातून बाहेर पडण्यापूर्वी सर्व पत्रकारांना एकत्र भेटावं या तिथे आणि सगळ्या प्रश्नांचं निरसन करावं. धन्यवाद. थँक्यू. गद्दार कुठे घुसतात? तुम्ही गद्दारांविषयी बोलूच नका. मी कोणाच्यावरती व्यक्तिगत आरोप प्रत्यारोप करणार नाही, पण हेच नरेश मस्के हे एकनाथ शिंदेच्या तक्रारी घेऊन रोज मातोश्रीवर येत होते की शिंद्यांना आवडा, शिंदे कसा भ्रष्टाचार करतायत, शिंदे कशी लूट करतायत, हेच ते नरेश मस्के. हे काय सांगतायत? ज्यांना शिव प्रत्येक पद हे शिवसेनेने दिलेलं आहे, पण ज्यांना ज्यांना शिवसेनेने पद दिले ते सगळे तर बेमान गद्दार होऊन अशा प्रकारे काम करत असतील. तर मुंबई असेल किंवा ठाणे असेल, जनता पाहते आहे सगळं, वाट बघते निवडणुकीची. चर्चा अशी आहे की हळूहळू शिवसेना भवनात सुद्धा जे पी नड्डा हे सभा घेऊन आहेत, ते संपूर्ण इलेक्शनचं रणशिंग फुंकणार आहे. त्यांनी हिमाचल प्रदेशमध्ये रणशिंग फुंकलं होते त्यांच्या स्वतःच्या, बरं का? रणशिंगाचं काय झालंय पाहावं लागेल. सगळे पदाधिकारी जे आहेत सगळे नाही, काही जे आहेत ते घुसले होते, प्रयत्न केला. बघा, ते घुसखोरच आहेत, त्यांना स्वतःच काय अस्तित्व आहे का नाही, इकडे घुसा तिकडे घुसा. हातात सत्ता आहे, ती झुंडशाही आणि या मस्तवालपणा हा फक्त सत्ता असल्यामुळे. सत्तेशिवाय समोरासमोर या, मग दाखवतो. आणि काल दाखवलं नाही शिवसैनिकांनी. काल शिवसैनिक गेले आणि त्यांनी शिवसैनिक काय असतो खराय दाखवलं. गद्दारांची जगभरामध्ये एक पद्धत आहे, गद्दार कुठे घुसतात, तसे ते इकडे घुसा तिकडे घुसा या महाराष्ट्रात सुरू आहे. महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचं पूर्ण बहुमत आहे, शिवसेनेचा पक्ष एक संघ आहे. आज सगळे नगरसेवक महानगरपालिकेत जाते. आणि मला असं कळलं की महानगरपालिकेतल्या सर्व पक्ष कार्यालयांना सील लावलं. कोणत्या कायद्यानं? नोटीस दिली. नाही, ही मनमानी आहे, ही लोकशाहीचा खून तुम्ही लोकशाहीच्या प्रत्येक लहान मोठ्या मंदिरात पाडता. या राज्यात या देशामध्ये खरोखर लोकशाही आहे की नाही ते अजून काय चाललं आहे? काय त्याचं ज्वलंत उदाहरण? शिवसेनेच्या कार्यालयामध्ये घुसखोरांची एक टोळी घुसते, ताबा घेतला जातो आणि त्यानंतर महापालिकेचे प्रशासक हे सर्व पक्षकारांना टाळत होतं. हे कोणाच्या आदेशानं चालतं? आपण म्हणतो कायद्याचं राज्य आहे, त्याला कायद्याचं राज्य असं म्हणत नाही. जर तुम्ही ठोकशाहीनं राज्य करणार असाल तर त्या ठोकशाहीमध्ये शिवसेना कायम, शिवसेनेचं प्रगती पुस्तक हे चांगल्या मार्गाचं आहे, ते लक्षात द्या. आणि ठोकशाहीच्या संदर्भात आमच्याशी कोणी स्पर्धा करू नका, ठीक आहे, आम्ही जीवावर उजारू. आणि काल दाखवलं शिवसेने गेलं होती कशी पळापळ झाली, पाहिलं सगळ्या. मुंबई महानगरपालिकेचं पुस्तकालय शिवसेनेच्या ताब्यात राहील, आयुक्त असतील, राज्याचे मुख्यमंत्री इथून काही सूत्र हलवत असतील, तर त्यांनी अत्यंत सावधपणे पावलं टाका. एक दिवस तुमच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यालयात भाजपवाले घुसतील तुम्हाला कळणारही नाही. काल आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये नरेश मस्के राहुल बाप आले पाहिजे, त्यांचे बाप आले, जर बाप असेल त्यांचा तरी येईल, एक बाप असेल तरी. मी हे ऑन रेकॉर्ड सांगतो, शिवसेना भवनावर ताबा कोण घेणार? शिवसेना भवन हे शिवसैनिकांचं आहे, बाळासाहेब ठाकरेंनी उभं केलेली वास्तू आहे आणि ती बाळासाहेब ठाकरेंच्या नावानंच राहील, शिवसेनेच्या नावानं राहील आणि ती आमची. हे अशा घोषणा अशा वल्गना खूप होतात. तुमच्याकडे आउट घटकेची सत्ता आहे ती तुम्ही सांभाळा, एवढंच मी सांगेन. कृपा करून तुम्ही अशा प्रकारची भाषा वापराल तर महाराष्ट्रातलं वातावरण पूर्णपणे बिघडून जाईल. आणि जर तुम्हाला बिघडवायचं असेल तर आमची तयारी आहे. काही प्रकार पाहायला मिळाला, विरोधी मिसयूज ऑफ पॉवर.
आपके पास सत्ता है, आपके पास पुलिस है, इसलिए आप कुछ भी करेंगे। गैरकानूनी तरीके से आप अंदर घुस गए, अगर हमने भी इस प्रकार से काम करना शुरू किया तो माहौल बिगड़ जाएगा। राउत साहब, आज आपके पास सत्ता है, कल नहीं होगी। उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषदेचे डॉक्टर हेडगेवार स्मृतिस्थल, देखिए डॉक्टर हेडगेवार जी का स्मृतिस्थल है, वहाँ पर अगर कोई जाता है उनको सम्मान देने के लिए तो उसमें कोई क्रिटिसाइज करने की जरूरत नहीं, सभी ने जाना चाहिए। हम भी जाएंगे मौका मिले तो, अगर कोई जाता है। लेकिन हमारे मुख्यमंत्री पहले क्यों नहीं गए, इतने साल हिंदुत्व की विचारधारा लेकर काम करते हैं, तो मैंने देखा नहीं कि पहले कभी उनके मन में विचार आया कि वहाँ जाना चाहिए, उनको पुष्पमाला अर्पण करना चाहिए। लेकिन अब उनका पक्षांतर और रक्तांतर दोनों हो गया है, तो ये उम्मीद करनी चाहिए कि धीरे धीरे उनका हेडक्वार्टर भी वहाँ बन जाएगा। नहीं सर, आखिरी सवाल है, विमान है ते घेऊन मुंबईला, मला त्याच्याविषयी मला असं वाटतं की याची गरज होती, अधिवेशन सुरू आहे असं असताना पब्लिक मध्ये जो हा नैतिकतेचा मुद्दा आहे, ज्याला राजकीय नैतिकता म्हणतो, तर हा निर्णय प्रत्येकाच्या मनानं आणि सतत विवेक बुद्धीनं त्यावेळेला घ्यायचा असतो। आपण जे करतोय ते योग्य आहे की नाही आणि त्याचे काय परिणाम जनमानसात उमटू शकतात किंवा प्रसिद्धी माध्यमात उमटू शकतात। अजित पवार हे या राज्याचे विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांनी हा त्यांच्या मनाला विचारून घेतलेला निर्णय असेल, तो त्यांना योग्य वाटला असेल, त्याने त्याबाबत खुलासा करावा। तुम्ही बॉम्ब करतायत, मंत्र्यांना आरोप होताय, तुम्ही आरोप करतायत मंत्र्यांवर, बॉम्ब फोडतायत, पण त्या सगळ्या मंत्र्यांना क्लीन चिट दिली जाते। हो, क्लीन चिटचा कारखाना उघडलाय ना फडणवीस साहेबांनी आमच्या, मंत्र्यांना कशाला? महाविकास आघाडीच्या काळात भारतीय जनता पक्ष असं म्हणत नाही, अनेकांवर भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल झाले, त्यांच्यावरती बँका लुटण्यापासून INS विक्रांतच्या नावावर शेकडो कोटी रुपये गोळा करण्यापर्यंत आरोप होते। या सगळ्यांना एका रात्री क्लीन चिट कशी मिळू शकते? पण ही प्रकरणं संपलेली नाहीत, ही प्रकरणं कोर्टात जातील। संघ विचाराचा रेशमी किडा त्यांच्या कानात आणि मनात वळवळतोय पहिल्यापासून, पण स्वागत आहे। रेशीम बागला जाणं हा काय हे चुकीचं नाही आहे, हिंदुत्ववादी विचारांची संघटना आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जोड्यानं जात असतील तर आनंद आहे। काही दिवसांनी ते सभागृहामध्ये खाकी पॅन्ट घालून येतील, काही टोपी घालून येतील, त्यांचंही आम्ही स्वागत करू। कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा एक राष्ट्रीय बनाची संघटना आहे आणि आम्ही त्यांच्यावरती कधी टीका केली नाही। पण आश्चर्य वाटतंय, इतक्या लवकर रक्तांतर होईल असं मला वाटलं नव्हतं, पक्षांतर झालं। राऊत साहेब, आपण पाहतोय की एकीकडे